दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे। पोलीस पूर्ण अलर्ट मोडवर होते, त्याच्यामुळे कुठेही अनटोवर्ड इन्सिडेंट्स होऊ दिला नाही। जसं लक्षात आलं की अशा प्रकारे काही लोक करण्याचा प्रयत्न करतायत, सगळीकडची पोलीस कुमक त्या ठिकाणी पोहोचली आणि पूर्ण सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना अद्दल घडवणार हे मात्र नक्की। हे 100% जाणून बुजून होत आहे, याला कोणाची तरी फूस आहे, कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते सफल होणार नाहीत आणि अशा प्रकारे जे करताय त्यांना आम्ही सोडणार नाही। काही प्रमाणात नक्कीच आहेत, काही संस्था आहेत, काही लोक आहेत की जे लोक मागून याला कुठेतरी आग लावण्याचा त्याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करतात, सगळं बाहेर आणि हे जे काही चाललेलं आहे हे कुठल्या लोकशाहीत बसणार आहे की विधानसभा अध्यक्षांना घेराव करू, आम्ही त्यांना चालू देणार नाही, आम्ही त्यांना फिरू देणार नाही, अशा दबावातनं विधानसभा अध्यक्ष कधीच निर्णय घेत नसतात। तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा, कुठेतरी तुम्हाला हे माहिती आहे की या ठिकाणी तुमची बाजू कमकुवत आहे म्हणून अशा प्रकारची भाषा वापरणं सुरू आहे। पण विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत हे एक निष्णांत वकील आहेत, कायदा समजणारे आहेत, वर्षानुवर्ष प्रॅक्टिस केलेले आहेत, ते कुठलंही बेकायदेशीर काम करणार नाही। स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने रिझनेबल टाईम म्हटलेला आहे, रिझनेबल टाईमचा अर्थ जो आहे तो देखील स्पष्टपणे अध्यक्षांना समजतो, त्यामुळे ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील। पण मला विश्वास आहे कोणी किती दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी अध्यक्ष दबावाला मात्र बळी पडणार नाही।